नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा अल्ट्रा चॅनल्सला आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. Davbindu,
बाबा तुम्ही असं का केलं? तुम्ही जो निर्णय घेतला त्याच्यावर माझा अजूनही विश्वास बसत नाहीये, तरी मला तुमच्या तोंडून ऐकायचंय. बाबा मी तुमच्याशी बोलतोय, असं का केलं तुम्ही? तुला फोन करून कळवलंय एवढं पुरेसं आहे. आमचा निर्णय पक्का आहे. पण मला त्याचं कारण हवंय. कारण हवंय तुला? तुला त्याचं कारण हवंय? कारण विचारणारा तू कोण? कोण आहेस तू? हे बघ, संपत्ती आमची आहे, ती कोणाला द्यायची, त्याचा वारसदार कोणाला नेमायचा, याचे सगळे अधिकार आमच्याकडे आहेत. आणि तुला संपत्तीतून का वगळलं याचं कारण तुला माहिती आहे. हो, मला पण कारण हवंय. का वगळलं मला? अरे लाज वाटत नाही तुला कारण विचारायला? तुझ्या त्या फाईव्ह स्टार मधल्या पार्ट्या काय, लेडीज बार मध्ये सर्रास जाणं काय, तुला काय वाटलं? आम्हाला माहित नाही ते? तू जो हा अमाप पैसा वारेमाप उडवतो आहेस ना, तो आमच्या कष्टाच्या कमाईचा आहे, समजला? वा आई, काय दिलंय कारण तू फर्स्ट क्लास तुमच्या संपत्तीतून वगळण्याचं? नाही आई, बाबा सुद्धा दारू पितात, तुषारी बार मध्ये जातो, मग मला एकट्याला शिक्षा का? हे त्याचं खरं कारण नाहीये. खरं कारण आहे, तुम्ही मला दत्तक घेतले. मी फक्त तुमचा मानस पुत्र आहे, दुसरं काही नाही. आणि आता काय, आता तुम्हाला माझी गरज नाहीये, कारण आता तुमच्या रक्ताचा तुमचा खरा वारसदार या घरात जन्माला आलाय. बाबा तुम्हाला जर असंच करायचं होतं तर जेव्हा तुषार जन्माला आला त्याच वेळ घरातून मला तुम्ही हाकलून द्यायला हवं होतं. तुम्ही मला लहानच मोठं का केलं? का वडिलांचं प्रेम दिलं? का आईची माया दिली? सांगा ना. हे बघ, आम्ही आई वडिलांचं कर्तव्य केलेलं आहे. तुला उच्च शिक्षण दिलंय, तुझं लग्न करून दिलेलं आहे, राहायला स्वतंत्र घर दिलंय, आणखीन काय हवंय तुला? सांग ना. बाबा मला काही नको तुमच्याकडून. तुम्ही सगळे सुखात राहा हीच माझी इच्छा आहे. आज मला तुम्ही माझ्या अस्तित्वाची जाणीव करून दिलीत, यात सगळं आहे. यापुढे मी तुम्हाला माझा चेहराही दाखवणार नाही, या घरात कधीही येणार नाही. बाबा येतो. आई येतो.
माझं काय स्टेशन मी डॉक्टर अमर बोलतोय जुहूच्या सात रस्त्याच्या टर्न वरून इथे एक माणूस गंभीररीत्या जखमी पडलाय नाही तुम्ही येईपर्यंत कदाचित त्याचा मृत्यू होण्याची शक्यता आहे मी त्याला माझ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो हां अमर हॉस्पिटल सात बंगला अंधेरी वेस्ट ओके चल चल लवकर चल आपल्या एका पेशंटचं ऑपरेशन करायचं आहे वेळ फार कमी आहे हरी ओके लेट्स गो तू कुठे निघालीस कोणी बघेल ना बोल आता कोण बघणार मला घरी जायला उशीर होतो काही काळजी करू नको मी ड्रॉप करतो ना मला काहीच आठवत नाही मला मला खरंच खरंच काय आठवत नाही डॉक्टर माझ्यावर विश्वास ठेवा मला काहीच आठवत नाही मी खरं सांगतो मला आठवत नाही मी कोण आहे कुठून आलो ते कोणीतरी असेल ना जे मला शोधत असेल नाही मला मला काहीच आठवत नाही मला खरंच काय आठवत नाही काही काळजी करू नका आणि जास्त टेन्शन घेऊ नका नाही तर तुमच्या डोक्यावर आणखी परिणाम मला वाटतं खरोखरच हे आपली आठवण गमावून बसले डॉक्टर आपण असं करूया की वर्तमानपत्रामध्ये यांचा फोटो प्रसिद्ध करू म्हणजे मग यांचे नातेवाईक यांना शोधत इथपर्यंत येतील काय होईल की
हे एकदा घरी गेले की तुमचं टेन्शन निघून जाईल आणि आमचं सुद्धा काय. ओके, वॉर्ड नंबर 4 पेशंटच्या रिपोर्टचं काय झालं? हो, बरी आठवण केली, मी तर रिपोर्ट काढायलाच विसरले. एक्सक्यूज मी, तुम्ही जरा बाहेर या, मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. नाही, मला तसं काय आढळलं नाही, कारण जेव्हा मी तिथे पोचलो तेव्हा तो जखमी अवस्थेतच होता. याच्यावरनं एक सिद्ध झालं की त्याचा अपघात झाला नसावा, कारण की जर अपघात झाला असता तर त्याच्या इतर ठिकाणी जखमा झाल्या असत्या, पण त्याच्या फक्त डोक्यालाच मार लागला होता आणि त्याच्यामुळेच त्याला आपली स्मरणशक्ती गमवावी लागली. डॉक्टर, मामला मला फारच गंभीर वाटतो. निशा बोलते, आपल्याकडे जो पेशंट होता ना, हो त्याच्यावर कोणीतरी गोळ्या झाडल्या. हो, सॉरी साहेब, आम्ही त्यांना वाचवू शकलो नाही. ए, पण आज तुझा कविराज आलेला दिसत नाहीये वाटतं. काहीतरी काय, माझा कसला बिचारा. मी शायर तो नाही मगर हसी, जब से देखा मैंने तुझको मुझको शायरी आ गई. खरच किती वेडा झालाय माहितीये तू तुझ्या प्रेमात आणि तू. पण दर्शना, तुझ्या जागी जर मी असते ना तर कधीच गटवलं असतं मी त्याला. मग अजून तरी कुठे वेळ गेलीये? हो ना, पण तो तुझ्यावर मरतोय ना. दर्शना, अगं किती वेड्यासारखा तो तुझ्या मागे पुढे फिरत असतो आणि तू त्याला जराही घास टाकत नाहीस. म्हणजे तुला काही फिलिंग्स आहेत की नाही? तुला माहित आहे ना मी त्या टाईपची मुलगी नाहीये म्हणून. मला इतर मुलींपेक्षा संस्काराची चांगलीच जाणीव आहे. संस्कार? अगं हल्ली संस्कार या शब्दाचा अर्थ कळतोय का कुणाला? बघ, लग्न अगोदर निदान 2-3 बॉयफ्रेंड तरी असायलाच हवे. यालाच तर मॉड, एक्स्ट्रा ऑर्डिनरी, ऍडव्हान्स असे म्हणतात. ते बघ, तुझा कविराज येतोय. दिस इज फॉर यू. नकळत जीव हा असा गुंतला जसा वळीवाचा पाऊस उन्हात कोसळला. किती आवरू या मोकाट मनाला, आवरता आवरे ना, न माने ते कुणाला. माफ करा, तुम्हाला इथं बोलावून त्रास वगैरे देण्याचा माझा काही हेतू नव्हता. पण काय करणार, कर्तव्यापुढे मैत्री दोस्ती सगळं काही विसरावं लागतं. मला तुम्ही सांगा, तुमच्या हॉस्पिटलमध्ये एकूण किती डॉक्टर आहेत? एकूण 3 डॉक्टर आहेत. डॉक्टर निधी, मी आणि डॉक्टर सत्यजित. ज्या रात्री तुमच्या हॉस्पिटलमध्ये गोळीबार झाला त्या रात्री हॉस्पिटलमध्ये कर्तव्याला कोण कोण होतं? आठवा. 2 वार्ड बॉयज, 2 नर्स आणि काही पेशंट. आणि हां, त्या रात्री डॉक्टर सत्यजित सुद्धा थांबले होते. डॉक्टर सत्यजित
यापूर्वी कधी रात्रपाळीसाठी थांबले होते? नाही. मग डॉक्टर सत्यजी त्याच रात्री हॉस्पिटलमध्ये का बरं थांबले असावेत? बोला साहेब, तुम्ही मला इथं कशासाठी बोलावलं? आपण यांना ओळखता? नाही. मला वाटतं तुमची स्मरणशक्ती फारच कमकुवत झाली आहे. जरा नीट आठवा म्हणजे सगळं आठवेल तुम्हाला. साहेब, मी तुम्हाला सांगितलं मी या व्यक्तीला ओळखत नाही. तुम्ही याला ओळखत नाही? मग तुमच्या हॉस्पिटलमध्ये याच्यावर गोळीबार झाला तेव्हा तुम्ही कुठं गेला होता? मी तिथे नव्हतो. मग कुठं गेला होता तुम्ही? मी माझ्या घरी होतो. हे बघा डॉक्टर सत्यजीत, माझं काम फक्त तपास करणं हे आहे. माझा केवळ तुमच्यावर संशय नाही तर माझा संशय तुम्ही बळकट करीत आहात. कसला संशय? हे बघा साहेब, ज्या व्यक्तीवर गोळीबार झाला त्या व्यक्तीचा आणि माझा काही संबंध नाही. प्लीज मला त्रास देऊ नका. अहो, तुम्ही तर काही वेळापूर्वी त्याला ओळखतच नव्हता. मी तुम्हाला विचारलं की त्याच्यावर गोळीबार झाला तेव्हा तुम्ही कुठं होता तर तुम्ही क्षणाचाही विचार न करता पटकन म्हणालात तुम्ही तिथं नव्हता. बरोबर? याचाच अर्थ असा की तुम्ही तिथंच होता. बरोबर का नाही? हे बघा साहेब, तुम्ही एका सभ्य व्यक्तीवर आरोप करताय. कायदे आम्हालाही माहित आहेत. हे बघा, तुमच्या बोलण्यावरनं हे सिद्ध झालंय की तुमचा त्या व्यक्तीशी काही ना काही संबंध होता. आय एम सॉरी. मला योग्य उत्तर जाणून घेण्यासाठी मला माझ्या सूत्रांचा वापर करावाच लागणार आहे. गाडेकर, हात घ्या त्यानं. चला उठा, चला बसा बसा. साहेब साहेब, मी खरं सांगतो साहेब, त्या व्यक्तीचा आणि माझा काही संबंध नाही. मी निर्दोष आहे. हे बघा, मला माहित आहे की तुम्ही एक डॉक्टर आहात म्हणून मी माझ्या सूत्रांचा अजूनही उपयोग केलेला नाहीये. हे बघा, खरं काय ते पटकन सांगून मोकळे व्हा. सांगतो साहेब, जेव्हा ती व्यक्ती आमच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाली त्या रात्री त्या अज्ञात व्यक्तीने मला फोन करून एका सुनसान जागेवर बोलावलं आणि मला 50,000 रुपये दिले. मग तुम्हाला 50,000 रुपये देणाऱ्या व्यक्तीचं नाव पत्ता काय होतं हे सांगणं कठीण आहे, कारण त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर नकली दाढी आणि काळा चष्मा लावलेला असायचा. हे बघा, मला त्या व्यक्तीच्या घरचा पत्ता, नाव, टेलिफोन नंबर हे सगळं हवंय. नाही, त्यांनी स्वतःबद्दल मला काही सांगितलं नाही. हां, त्याच्या बाईकचा नंबर घेतलेला आहे मी. नंबर काय काय नंबर आहे त्याच्या बाईकचा? नीट समजलं आठवत नाही. माझ्या घरच्या डायरीमध्ये लिहिलेलं आहे. चला आत्ता आत्ता यांच्या घरी जाऊ आणि सगळा शोध घेऊ. चला. कुठं गेला असेल?
कोणत्या दिशेला गेला असेल. शिट. कमल काय माहित तुझा नवरा कुठे आहे ते? पडला असेल दारू पिऊन कुठल्या तरी बार मध्ये. पण बाबा त्यांना जाऊन 8 दिवस झालेत. त्यांनी काही सांगितलं कुठे जातो म्हणून? नाही. निदान फोन तरी? नाही. तू एक काम कर, तू घरी जा. नशा उतरली डोकं ठिकाणावर आलं ना की येईल घरी तो. जा तू. एक्सक्यूज मी इन्स्पेक्टर साहेब, मला तक्रार नोंदवायची होती. प्लीज बसा. काय झालं? माझे पती गेले 10 दिवस झाले घरी आलेले नाहीयेत. गाडेकर सर, यांची तक्रार नोंदवा. बोला. गेल्या 10 दिवसापासून माझे पती बेपत्ता आहेत. त्यांचं नाव? सागर दीक्षित. पत्ता? C14 पद्मा सोसायटी, खिरानगर, सांताक्रूज वेस्ट. तुमचं नाव? सारिका दीक्षित. केव्हापासून बेपत्ता आहेत म्हणजे तारीख सांगू शकाल? 6 नोव्हेंबर. वर्ण कसा होता? गोरा उजळ. दिसायला कसे होते? आय मीन शारीरिक बांधा? मध्यम. ते घरातून गेले तेव्हा त्यांचे कपडे कसे होते? काळी पॅन्ट आणि ग्रे कलरचा कोट. जस्ट अ मिनिट गाडेकर. वे मला सांगा, तुमच्या नवऱ्याचं वय काय होतं? 33. हे बघा, त्यांची आणखी काही ओळख सांगता येईल का? ओळख किंवा शरीरावरची खून वगैरे असं नाही सांगता येणार, पण मी त्यांचा फोटो आणलाय बरोबर. काय झालं इन्स्पेक्टर साहेब? तुम्ही पाहिलात का त्यांना कुठे? हे बघा मिसेस दीक्षित. काय झालं? प्लीज मला यांच्याबद्दल संपूर्ण माहिती सांगा, म्हणजे यांचा बॅकग्राऊंड, यांचे कोणाशी संबंध वगैरे. खरं सांगू का, ते बाहेर काय करायचे, कोणाकोणाशी त्यांचे संबंध होते, कोणाला भेटायचे, मला याच्याविषयी कधीच त्यांनी काही सांगितलं नाही. बर, ते बाहेर गेले तेव्हा कोणाचा फोन वगैरे आला होता? एवढं नाही आठवत मला. त्यांचं कोणाशी वय, दुश्मनी वगैरे? नाही, कोणाशीच नाही. नाही तसं वैरी वगैरे कोणाशी नाही, पण सासऱ्यांनी त्यांच्या संपत्तीतून आम्हाला बेदखल केल्यामुळे ते खूप टेन्शनमध्ये होते, एवढं मात्र खरं. तुमच्या कुटुंबात एकूण किती सदस्य आहेत? इथे सांताक्रूजला मी 2 जण असतो, पण तसे 1-5 जण. माझ्या सासऱ्यांनी माझ्या मिस्टरांना दत्तक घेतलं तेव्हा ते 8 वर्षाचे होते, आणि त्यानंतर 2 वर्षांनी माझ्या सासऱ्यांना मुलगा झाला. म्हणजे कुटुंबात 1-5 जण होता. मी, सासू सासरे, माझे मिस्टर, माझे दीर आणि मी. लग्नानंतर सासऱ्यांनी आम्हाला दुसरा फ्लॅट घेऊन दिला सांताक्रूजला, तेव्हापासून आम्ही दोघं तिथे राहतो. तुमचा दीर व तुमचे सासू सासरे तुमच्या पतीशी कसे काय वागत होते? अगदी व्यवस्थित. म्हणजे माझ्या सासऱ्यांनी माझ्या मिस्टरना दत्तक घेतले याची कधी जाणीवही होऊ दिली नाही. सख्या मुलाप्रमाणे त्यांना वागवलं. माझे दीरही त्यांच्यावर सख्या भावाप्रमाणे प्रेम करायचे. माफ करा मिसेस दीक्षित, मला सांगायला अतिशय दुःख होत आहे की तुमचे पती आता हयात नाही आहे. काय? म्हणजे कोणीतरी निर्घोणपणे त्यांचा खून केलाय. नाही इन्स्पेक्टर साहेब, नाही. सांगे खोटे म्हणून प्लीज. अरे मॅडम, हे खरंय. काय झालंय? नाही इन्स्पेक्टर साहेब, असं नाही होऊ शकत. खरंय मॅडम. कोण? नाही साहेब, माझ्या दादाची कुणाशी ही दुश्मनी नव्हती, कारण तो स्वभावाने खूपच चांगला होता. तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. नाही, माझा मुळीच गैरसमज झालेला नाहीये. जी घटना घडली ते कठोर सत्य होत. मिस्टर दीक्षित, सागरला असं अचानक संपत्तीतून वगळण्याचं कारण मला समजू शकेल?
मी सागरला संपत्तीतून वगळलं ही गोष्ट खरी आहे, पण त्याऐवजी त्याची बायको सारिका हिला मी माझ्या संपत्तीचा वारसदार नेमलेला आहे. पण ही गोष्ट मी आणि माझी बायको दोघांनाच माहीत होती. तुम्ही असं का केलं? काही कारण? कारण साधाय हो इन्स्पेक्टर साहेब, तो सुधारावा म्हणून. वाटेल तितके आणि वाटेल तसे पैसे उधळत होता तो. वारंवार मी त्याला सांगण्याचा प्रयत्न केला, पण तो काही सुधारला नाही. आणि म्हणून पूर्ण विचारांती हा मी निर्णय घेतलेला. ठीक आहे, तुम्ही उद्या पोलीस स्टेशनला या. तुमचं तसं स्टेटमेंट मी तिथं रेकॉर्ड करतो. बहिणी तुम्ही कुठे निघालात? दादा आम्हाला तर कायमच सोडून गेला. निदान तुम्ही तरी आम्हाला सोडून जाऊ नका. थांब बेटा थांब. हे बघ, काही चुकलं असेल आमचं तर आम्हाला क्षमा कर. तुला माहिती आम्ही सागरला कधीच अंतर दिलेलं नव्हतं. तो आमच्यातून निघून गेलाय हे खरंच वाटत नाही. तो आमच्या सगळ्यांचा लाडका होता. तुझ्यावर त्याचं जीवापाड प्रेम होत. जणू राम लक्ष्मणाची जोडीच होती ती. सुन बाई, सासू म्हणून नव्हे आई म्हणून मुलीसारखी जपणूक करे. सुन बाई, तू विनाधार नाही आहेस ग. तू इथेच राह आपल्या माणसात आमच्यासाठी. गाडेकर, मिस्टर दीक्षितांनी संपत्तीसाठी जर का सागरचा खून केला असता तर त्याच्या पत्नीला त्याने आपल्या संपत्तीचा अर्धा वारस केला नसता. राईट सर. मला या प्रकरणात काहीतरी काळबेर आढळत आहे. काडेकर सर, तुम्ही डॉक्टर सत्यजीतच्या घराची व्यवस्थित झडती घेतली ना? यस सर. पण मला त्यांच्या घरामध्ये कुठलीही अशी डायरी आढळली नाही की ज्यामध्ये त्यांनी सांगितलेला बाईकचा नंबर होता. ओह शिट. आई तिला सांग ना, खूप अलीत त्रास द्यायला लागले. कोण? मी त्रास देते? नाही तर काय, मी त्रास देतो? वेड्यासारखं आपलं काहीतरी चालू असतं तिचं. तुला काय वाटतं, मला जेवण बनवता येत नाही? तुलाही असं वाटतं? ठीक आहे, आज खातो मी, पण उद्यापासून जेवण मी बनवणार. ओके, तुला तिची अट माहित आहे ना? आता खूप उशीर झाला, मला ही सून हवी. अगं पण आई, तुला माहितीये ना वस्तुस्थिती काय आहे. तरीही तुला काहीतरी निर्णय घ्यायलाच हवा. मान्य बाबा तुमची अट, पण मला खूप भूक लागली. आपण थोडस जेवूया का? ए आई सांग ना, वेळेला नेहमीच यायचं. ए हाय, मी निशांत, एस वाय बी कॉम. दर्शना, एस वाय बी एस सी. माहितीये,
म्हणजे इतर मुलांसारखं तू सुद्धा मुलींवर पाळत ठेवत असतो तर? मी त्यापैकी नाही. अगं अधून म्हणून कॅन्टीन मध्ये तुमच्या गप्पा ऐकत असतो बस. अच्छा, तर गप्पा ऐकण्यासाठी पीरियड सोडून दिवसभर कॅन्टीन मध्ये बसलेला असतो तर? हल्ली पीरियड करायला कोण येतंय? आणि आम्ही जर का पीरियड केले तर कोचिंग क्लासेसचं काय व्हायचं? मी तुझपाशीच आहे, महत्व तुला ना माझे कळले. नसे भान कस्तुरीचे त्या वेड्या हरिणीला, ती शोधतच राहिले आपल्याच गंधाला. कशाला उगीच वेळ वाया घालवतोय? आता तरी माझा पीछा करणं सोड, तुझा काही एक फायदा होणार नाहीये. फायदा नुकसानाची पर्वा आहे कुणाला? मी मरेपर्यंत हरणार नाही, आस आहे या वेड्या मनाला. आवर स्वतःला, नसता वेडा व्हायचा. कसे आवरू या वेड्या मनाला, हृदयातून आठवण निघता निघेना. प्लीज जाऊ दे मला. नाही जाऊ दिलं तर? तुला सांगितलं ना मला तुझ्यात इंटरेस्ट नाहीये. दर्शना, तू खोटं बोलतेस. तुझे डोळे मात्र मला प्रेमाचा संदेश देत आहेत. कधी ना मी पुढणार हा विषय
कधी ना कधी साजनी साजनी सखे साजनी तू येणार आहे सखे साजनी तू येणार आहे तू स्वीकार हाय दर्शना दिवसामागून दिवस गेले पावसामागून पावसाळे तरी सुद्धा माझ्या प्रेमाला अंकुर फुटला नाही तुझी वाट पाहत मी इथेच आहे अजून सुद्धा मनातील ध्यास केला नाही कधीतरी तू माझी होशील याचा विश्वास मीच मला देत आहे तुझं वागणं मला खूप खूप आवडलं म्हणूनच तर माझ्या हृदयाने तुला निवडलं मी मनापासून ठरवलं तुझ्यावर निरंतर प्रेम करायचं तुम्हाला मिळाले नाही तरी सुद्धा तुझ्याच आठवणीत मरायचं छे इन्स्पेक्टर साहेब आमची कोणाशी दुश्मनी असूच शकत नाही आमचं कोणाशी भांडण सुद्धा झालेलं नाही आधी पहाडासारखा मुलगा गेला नंतर त्याची आई गेली कोण आमच्या वाईटावर आहे कोणास ठाऊक आणि त्याचा हेतू तरी काय आहे तुम्ही म्हणाला होता त्याच्या चेहऱ्यावर काळा कपडा गुंडाळलेला होता तर मग इतकं सगळं चाललं असताना तुम्ही तो कपडा काढण्याचा प्रयत्न का नाही केलात इन्स्पेक्टर साहेब मी प्रतिकार करण्याचा खूप प्रयत्न केला मी ओरडणार इतक्यात त्याने माझं तोंड दाबलं आणि एका हाताने गळा दाबायचा प्रयत्न केला नंतर मला काही कळलंच नाही मी बेशुद्ध झाले आणि जेव्हा मी शुद्धीवर आले तेव्हा आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या होत्या हे बघा तुम्ही आता कोणीही घाबरू नका तो जो कोणी खुनी आहे ना तो फार दिवस माझ्यापासून लपून राहूच शकत नाही थांब दर्शना का मला त्रास देतोयस दर्शना आजचा शेवटचा दिवस तू मला सांग तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही असेल तर हो म्हण नसेल तर नकार दे यानंतर मी तुला कधीच त्रास देणार नाही तुझी स्वप्न नाही बघणार तुझ्यावर कविता नाही करणार यू जस्ट टेल मी येस ऑर नो 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 प्लीज लीव मी अलोन ठीक आहे दर्शना यानंतर मी तुझ्या पाठी नाही येणार
मी तुला विसरेन, पण तुला एक सांगतो, तुझ्यासारखी कठोर मुलगी या जगात कोणी दुसरी नसेल। मुल माझ्या प्रेमाचे ना कळले तुला, कळे त्याला गुलाब उमलत तास राहिला, चंद्र पौर्णिमेचा असा झोपी केला, जीवनात माझा अंधकार झाला, व्यथा अधुऱ्या प्रेमाची कशी सांगू मी कुणाला, तांबड्यातील सूर्य उगवताच राहिला। दर्शना जा, दर्शना जा, तू त्याच्याकडे जा, अगं अगं नाही तर तुझ्याकडे पश्चातापाशिवाय दुसरा कोणताही मार्ग उरणार नाही। दर्शना तू सुद्धा त्याच्यावर प्रेम करतेस ना, अगं मग घाबरायचंय कशाला आणि कुणाला, जा दर्शना नाही तर खूप उशीर होईल ग, जा जा तू। दर्शना दर्शना आई लव यू, दर्शना आई लव यू।
हाय दर्शना. हाय. मला तुला काही सांगायचं आहे, पण कसं सांगू तेच कळत नाहीये. काय सांगायचं आहे? प्लीज तूच समजून घे ना मला. अरे पण मी काय समजून घेऊ? दर्शना, आय नीड यू. आय लव यू दर्शना. सॉरी दर्शना, प्लीज प्लीज दर्शना, दर्शना प्लीज दर्शना, दर्शना अंडरस्टँड. हे बघ, मला तुझ्यात इंटरेस्ट नाहीये, उगीच माझ्या पाठीमागे वेळ वाया घालवू नकोस. दर्शना, मला तुझ्यावर संशय. प्लीज जा इथून. दर्शना, ट्राय टू अंडरस्टँड मी, आय कांट लिव्ह विदाउट यू. दर्शना, मला तुझ्यावर दर्शना दर्शनाशी हॅलो दर्शन, तुषार बोलतोय. काय ग, दोन दिवसापासून तू कॉलेजला आली नाहीस. हॅलो हॅलो, तुषार, तू इथे का आलास? कोणी पाहिलं तर? आई बाहेर गेलीये, कधीही येऊ शकते. प्लीज तू जा इथून. अगं पण मी. प्लीज तू जा रे इथून. हो जातो, पण मला सांग, तू असं माझ्याशी का वागतेस? गेल्या दोन दिवसापासून तू कॉलेजला नाही आलीस. अगं तुला माहितीये ना माझा तुझ्यावर किती प्रेम आहे. तो माझ्या समोर तुला छेडतोय आणि मी गप्प बघत राहू? किती निर्दयासारखं मारलंस तू त्याला. तू त्याला समजून सुद्धा सांगू शकला असतास. आय एम सॉरी दर्शना, माझं चुकलं. यानंतर तू जे म्हणशील ना तेच करेन मी, पण तू अशी माझ्यावर रागव नकोस. वेडा रे वेडा. अरे त्याचं काय बरं वाईट झालं असतं तर तुला. सॉरी दर्शना, यानंतर असं नाही करणार. मग तर झालं ना. अरे हे काय करतोयस? तुला जराही चान्स मिळाला ना तर तू सोडत नाही. प्लीज नको. नाही तुषार, नाही, हे योग्य नाही. का? आपण काही पाप नाही करत आहोत. आज ना उद्या आपण लग्न करणारच आहोत ना. तुला जे काय हवं ते लग्नानंतर. का? माझ्यावर विश्वास नाही. माझा म्हणण्याचा अर्थ तसा नाही रे. तू मला समजून का घेत नाही? दर्शना, आता तूच मला समजू घे. मी तुषार नाही, हे योग्य नाही. ह्याचे परिणाम खूप वाईट होतील तुषार. नको तुषार. प्लीज नको. सर, त्या खुन्याला पकडण्यासाठी हे करणं आवश्यकच आहे सर, कारण त्याला पकडणं दिवसेंदिवस कठीण झालंय आणि आपण त्याची अशी किती दिवस वाट बघत बसणार. कदाचित तो दीक्षित कुटुंबियातल्या कोणावर तरी हल्ला करेल. कदाचित असंही होईल की पुन्हा हल्ला करून आपल्या हातावर तुरी देऊन निष्ठून जाईल तो. म्हणून प्रत्येक पाऊल मी खूप विचारपूर्वक टाकतोय. गाडेकर सर, आपलं ठरल्याप्रमाणे फार्म हाऊस वरची सर्व व्यवस्था आहे ना? यस सर, त्याबद्दल तुम्ही निर्धास्त करा.
इन्स्पेक्टर साहेब, अहो इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही समजून का घेत नाही? या जागेत अजून मी किती दिवस राहायचं? किती दिवस मला ठेवणार? इन्स्पेक्टर साहेब, माझी स्मरणशक्ती परत आली आहे, अहो मला पूर्वीचं सगळं आठवायला लागलंय. माझ्या मृत्यूची बातमी ऐकून माझ्या बायकोची काय अवस्था झाली असेल याचा जरा तरी विचार करा. प्लीज इन्स्पेक्टर साहेब, मी हात जोडून विनंती करतो, मला लवकर माझ्या घरी घेऊन चला प्लीज. आम्ही जे काही करतो ते तुमच्या भल्यासाठीच. तुमच्या मृत्यूची खोटी बातमी देऊन आम्ही तुम्हाला इथं ठेवलं नसतं तर त्या खुनाने कधीच डाव साधला असता. ट्राय टू अंडरस्टँड मी. हे बघा, आम्हाला आणखी थोडा आवती द्या. मी एक सरप्राईज देऊ, उद्या दादा लग्न करतोय. काय? अगं लग्न म्हणजे काय बाहुला बाहुलींचा खेळ वाटलं की काय? आणि हे तुम्हाला आज सांगतेस? अरे तो कोर्ट मॅरेज करतोय. कोर्ट मॅरेज? अगं पण मुलगी कोण आहे? म्हणजे मुंबईतलीच आहे ना? डॉक्टर निधी आहे तिचं नाव. ती त्यांच्याच हॉस्पिटलमध्ये काम करते. डॉक्टर निधी काय? अगं पण खूप चालू आहे तुझा भाऊ. काय? अगं म्हणजे मला असं म्हणायचं होतं, समजा तुझ्या भावाने आपल्या लग्नाला नकार दिला तर? तो असं कधीच करणार नाही रे. अगं तरी सुद्धा त्याने जर आपल्या लग्नाला नकार दिला तर काय करशील? सोडावं लागेल. काय? माझं घर. माय स्वीट हार्ट, आय लव्ह यू. मी तुला पहिल्यांदा बघितलं तेव्हा मला असं वाटलं की देवानं तुला फक्त माझ्यासाठीच घडवलं. पण खरं सांगू, तुझ्याकडे बघता बघता माझं मन तुझ्याकडे केव्हा वळलं मलाच नाही कळलं. अच्छा. पुढे कधीतरी नजरेत तुझ्या होतो मी चोर भोंदू, आलीस होऊन गवताच पात, त्यावर टपकलो जसा मी दवबिंदू. पुढे तुझं ते चोरट्या नजरेनं बघणं, बघून न बघितल्यासारखं करणं, म्हणजेच माझ्या हृदयाला तीर कमानीने छेद करणं. अहो कविराज, पुरे झालं तुमचं काव्य पुराण. खरं सांगू, तुझं असं वागणं म्हणजेच मला रात्रभर जागणं. थोडं काव्य उद्यासाठी तर ठेव. दर्शना प्लीज एक शेवटचं बोल. तुझी आठवण येताच माझे नयन आपोआप मिटतात, कारण बंद नयनातच आपले मन भेटतात. असेल हा तुषार. अरे बापरे, तुम्हाला तर किती ताप आहे, मग सांगायचं नाही का? काय झालं रडायला? हिम्मतच होत नाहीये सांगायला. पण असं झालं तरी काय? आय एम प्रेग्नेंट. अगं माझी आबरूच नव्हे तर माझं अस्तित्व सुद्धा धुळीला मिळवलंस तू. हे सगळं बघण्याआधी मला मरण का नाही आलं? आमच्या लाडा प्रेमाचा चांगलाच फायदा घेतलास तू. आता तोंड काळात आणण्यापूर्वी मला विष दे. तुला माहितीये तू काय केलंस हे? अगं तुझ्यासारख्या क्वालिफाईड मुलीने हे असं करावं? हे सगळं करण्यापूर्वी तुझ्या मनात आमच्याविषयी जराही विचार नाही आला? चुकी भल्या भल्यांकडून होते, जे झालं ते झालं. प्लीज
स्वतःवर संयम ठेवा. कोण आहे तो, काय करतो, या सगळ्या गोष्टींची त्याला कल्पना आहे ना? हा बोल दर्शन, तो सुद्धा तुझ्याशी लग्न करायला तयार आहे ना? अगं बोल ना काहीतरी. तू असं कित्येक मुलीशी खेळ. काय झालं? काही नाही. तुम्ही काही काळजी करू नका, काहीतरी उपाय निघेलच. Thank you.
द्यायचं होतच ना मला. अगं पण का? एका विषारी नागाच्या तावडीत सापडले, त्याने मला ढमक मारून सोडलाय रे. त्याचं मी सगळं शरीरात पसरलं. आय एम प्रेग्नेंट. काय नीच माणूस आहे हा तुषार. अगं तुलाच नाही तर कॉलेजच्या कित्येक मुलीनं त्याने ही वाट दाखवली आहे. निशांत प्लीज तू जा इथून, मला माझ्या वाटेने जाऊ दे. दर्शना मला तू हवी आहेस. निशांत तू शुद्धीवर आहेस ना? हो दर्शना. हे बघ मी आजही तुझ्यावर प्रेम करतोय. तुझ्या अशा अवस्थेतही मी तुला स्वीकारायला तयार आहे. अगं असं का म्हणतेस तू? तू पवित्र आहेस दर्शना, निर्मळ आहेस तू. पाप त्याने केलाय तू नाही. जर तू पाप केलं असताना तर अशी आत्महत्या करायला निघाली नसतीस. तू इथं मला कशाला बोलवलंस? आणि आज आपलं अबॉर्शन करायचं ठरलं होतं ना? त्याची गरज नाही आहे. गरज नाही? अगं तुझं डोकं बिकं फिरलं की काय? हो मी लग्न करते. लग्न करते? कोणाशी? ज्याने तुझ्यावर ही अवस्था आणली त्याच्याशी? तो माझा कॉलेजमधला मित्र आहे निशांत. अगं पण त्याला हे सगळं माहिती आहे का? हो. आणि तरीही तो तुझ्याशी लग्न करायला तयार आहे? तो पण माझ्यावर प्रेम करतो. प्रेम? प्रेम आणि लग्न म्हणजे तुम्हाला काय बाहुल्या बाहुलींचा खेळ वाटला काय ग? प्रेमाची व्याख्या तरी माहिती का ग तुला? प्रेमाच्या नावाखाली हे जे सगळे घाणेरडे प्रकार करता आणि सत्य समोर आलं की प्रेमालाच बदनाम करता. लग्नागोदर सेक्स फॉरेन मध्ये शोभून दिसतं, आपल्या देशात नाही. आणि त्यातून हा महाराष्ट्र आहे. तुमच्या अशा वागण्यामुळे भारतीय संस्कृतीवर थर चढतोय. फॉरेन मध्ये जी ती लोक फॅशन करतात तशीच फॅशन तुम्ही इथे करण्याचा प्रयत्न करता. लोक जसं तिकडे वागतात तसंच तुम्ही इथे वागण्याचा प्रयत्न करता. स्वतःची अक्कल हरवून बसले आजची तरुण पिढी, यांना कोण समजवणार? घरात कोणी माझ्याशी नीट वागत नाहीयेत. दिवस तर कसाही निघून जातो पण रात्रीच्या काळोखाला झुंज द्यावी लागते. मी आहे ना, आता तुला जास्त दिवस काळोखाशी झुंज द्यावी लागणार नाही. हे बघ पुढच्याच आठवड्यात बाबा दुबईवरून येत आहेत, ते येताच मी तुला लग्नाची मागणी घालायला येतो. मग तर झालं. हॅलो डॉक्टर अमर. हॅलो बाई, इन्स्पेक्टर परोळेकर बोलतोय. हां बोला. तुमची बहीण घरी आली का? नाही, मी सर्व नातेवाईकांकडे बघितलं सुद्धा, तिचा कुठेच पत्ता लागला नाही. मी पोलीस स्टेशनला सुद्धा जाऊन आलो. हो मला माहित आहे. ते पी एस आय गाडेकरनी तुमची बहीण हरवल्याची तक्रार लिहून घेतली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे डॉक्टर, तुम्ही आता इथं येऊ शकता का? आता? कारण आम्हाला एका तरुणीचं प्रेत सापडलंय. काय? पोस्टमार्टमचा रिपोर्ट आलाय, गळफासामुळे तिचा मृत्यू झालाय. पण दर्शनाचं प्रेत आम्हाला जिथं सापडलं होतं तिथं ते पडलेल्या स्थितीत होतं, म्हणजे कोणीतरी गळा दाबून तिचा जीव घेतलेला असणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे
ती गरोदर होती. शी वॉज प्रेग्नेंट. हो, हे मलाही माहीत होतं. यावरूनच आम्ही सर्व तिला टॉर्चर करत होतो, त्यामुळेच कदाचित तिने आत्महत्या केली असावी. पण ही आत्महत्येची केस नाहीये. प्लीज इथेच थांबवाय चौकशी. नसती माझी आबरू रस्त्यावर येईल नाहीतर. डॉक्टर अमरची बहीण गर्भवती होती हे लोकांच्या तोंडी तोंड होईल, त्यामुळे आम्हाला समाजात वावरणं कठीण जाईल. तुम्हाला जी काय शिक्षा करायची ती मला करा, पण माझी आबरू चव्हाट्यावर येईल असं प्लीज काही करू नका. हे सगळं आमच्या सहनशीलतेच्या पलीकडचं आहे. गाडेकर सर, डॉक्टर अमरला बहिणीच्या जीवापेक्षा स्वतःची अब्रू जास्त महत्वाची वाटते. अरे तिने आत्महत्या केली नाहीये तर तिचा खून झालाय खून, आणि तरीही डॉक्टर अमर सांगतोय की हा तपास थांबवा म्हणून. का का तर म्हणे त्याची अब्रू उघड्यावर पडेल ना. गाडेकर सर, डॉक्टर अमरला पक्क ठाऊक होतं की त्याची बहीण गरोदर होती. अरे जर मग असं आहे तर आज ना उद्या तुझी अब्रू उघड्यावर पडणारच की. सर, आपली अब्रू वाचवण्यासाठी त्यांनीच तर दर्शनाला. येस येस, असं सुद्धा घडू शकत. आज कोणीही जेवणार नाही. तुझ्या मृत्यूची खोटी बातमी ती मीच दिली होती. मी जर का तसं केलं नसतं तर आज तुम्हाला सागर जिवंत भेटले नसते. दादा, आज आई असती तर किती खुश झाली असती. तुझ्या मृत्यूची बातमी ऐकून फार खचून गेली होती. सारख्या तुझ्या आठवणी सांगायची. आई गेल्याची बातमी मला खूप उशिरा कळाली बाबा. एक्सक्यूज मी, मला तुमचा बेडरूम दाखवाल का? Thank you.
हॅलो बाबा, मी तुषार बोलतोय. मला घरी यायला कदाचित मी येणारही नाही, काय ते नंतर सांगतो. गुड नाईट. बसलीस, निघूया. खेळ खतम. चाल पिस्तौल टाक, पिस्तौल टाक. कम ऑन, इकडे बघ बघ, चेहऱ्यावरचा हेल्मेट काढ, चेहऱ्यावरचा हेल्मेट काढ. कम ऑन, कम ऑन. सर पकड 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 त्याला पकड. गाडेकर, इथपर्यंत आपण त्याचा बरोबर पाठलाग केला. हो, कुठं गेला तो? वरिष्ठ आपल्याला सोडणार नाहीयेत. सर ते इतर बाईकची मार्किंग आहे, इकडेच कुठंतरी गेला असेल तो. कम ऑन, फॉलो मी. यस सर. बाईक कडेकर? यस सर. ही त्याचीच बाईक आहे, तो इथंच कुठंतरी आहे. यस सर. हे बघ, तुम्ही दोघं तिकडे मागे, तू खाली इकडे. कम ऑन क्विक. पडद्याआड कोणता चेहरा आहे बघू दे. तू दात द्यावी लागेल. कडेकर सर, या याला सोडा. गाडेकर मोबाईल
हॅलो हॅलो बेब, इन्स्पेक्टर परवळेकर बोलतोय. हे बघा, तुमच्या कुटुंबियाचा खोनी मी पकडलाय. थँक यू. उद्या सकाळी तुम्ही सर्व पोलीस स्टेशनला या. गुड नाईट. हॅलो डॉक्टर अमरचं घर का? या मिस्टर दीक्षित, या बसा. तुम्हाला माहित आहे का तुमच्या कुटुंबाचा खुनी कोण असू शकतो? नाही, काही कल्पना नाही, तुम्हाला माहित असूच शकत नाही. हे बघा. हा आहे तुमच्या कुटुंबाचा खुनी. हे खरं खरं काय ते सांगून टाक, नाहीतर पुन्हा साल्ट काढेन. सांगतो. गाडेकर, याचं स्टेटमेंट रेकॉर्ड करा. मी हे सगळं संपत्तीसाठी केलं. माझ्या संपत्तीतून अर्धा हिस्सा सागरला द्यावा लागणार हे मला खपत नव्हतं, कारण सागर माझा सख्खा भाऊ नव्हता. तो एकनाथ बाबांनी त्याला दत्तक घेतलं होतं. मग ही सर्व संपत्ती माझीच ना? यावर फक्त माझाच हक्क. हा कोण त्यातून अर्धा हिस्सा घेणारा? याने माझी संपत्तीच नाही तर माझ्यापासून माझ्या आईवडिलांचं प्रेम सुद्धा हिसकावलं होतं. मी यांच्या रक्त मांसाच असून सुद्धा याला माझी काहीच काळजी नाही. या मनाने मी सागरचीच काळजी. सागर, तू आलास का? सागर, तू हे करू नकोस. सागर, तू ते करू नकोस. सागर, याने तुला त्रास होईल. आणि मी घरात असून सुद्धा नसल्यासारखंच. त्याच्या लग्नानंतर सुद्धा यांना त्याचीच चिंता. सागर माझ्या पैशांवर मौज मजा करत होता, पैसे उडवत होता, हे माझ्या मनाला खपत नव्हतं. मग बाबांकडून कळलं सागरला संपत्तीतून बेदखल केले. हे ऐकून माझ्या मनाला गारवा मिळाला. पण बाबांच्या वकिलाकडे चौकशी केली असं कळलं की बाबांनी सागरच्या ऐवजी सागरच्या पत्नीला वारस केले. हे ऐकून माझा माथा ठणाला. मी एका निर्णयावर पोहोचलो. मी ठरवलं सागर व त्याच्या पत्नीला संपवायचं. पण सागर त्यातूनही वाचला. तो डॉक्टर अमर यांच्या हॉस्पिटलमध्ये असं कळलं. ही माझ्यासाठी सुवर्ण संधी होती. मी डॉक्टर सत्यजितला हाताशी धरून त्यावर गोळ्या झाडल्या. डॉक्टर सत्यजितला सुद्धा मीच गोळ्या घातल्या, कारण तो माझ्या बाबतीत तुम्हाला सर्व सांगणार होता. तर मग तुझ्या आईचा खून कसा झाला? जेव्हा मी सागरच्या पत्नीवर हल्ला करायला गेलो तेव्हा नीच इतक्या खालच्या थराला कधी बसून गेलास रे? आई, ही सर्व संपत्ती माझीच ना? अगं,
मी तुमच्या रक्ता मासाचा असून सुद्धा तुम्हाला माझी काहीच काळजी नाही. आणि सागर एकनाथ तो मात्र जवळचा आणि मी मात्र परका. पण जाऊ दे, मी आता ठरवलंय या संपत्तीचा वारस फक्त मीच. नाही, यात जो कोणी येईल त्याला नष्ट करेन मी. आई बाजूला हो, मला माझं काम करू दे. निघ इथून माझ्या समोरून. निघ म्हणते ना, नाहीतर पोलिसांना फोन करेन. अरे मोठ्या भावाप्रमाणे त्याने तुला जीव लावला आणि त्याचा खून केलास तू त्याचा. चल जाऊ माझ्या नजरेसमोरून, चल जाऊ, नाहीतर पोलिसांना सगळं जाऊन सांगेन मी. नाहीतरी मी स्वतःहून पोलिसांना सगळं सांगणारच आहे. आई तुम्हाला पोलिसांच्या हवाली करणार? मग तर मला फाशी होणार. आई मी तुझा मुलगा आहे का? आई आई नको मला पोलिसांच्या हवाली करू. तुला आता क्षमा नाही. आई मला क्षमा कर गा. आई 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 ऐक ग माझ. आई तुला क्षमा नाही. मला क्षमा कर आई. कोणे कोणे तिकडे? मी कॉलेजमध्ये चौकशी केली तेव्हा मला असं कळलं की तुझे डॉक्टर अमरच्या बहिणीशी प्रेमसंबंध होते. तू तिला फसवलंस आणि ती गर्भवती राहिली. त्यानंतर तिनं आत्महत्या केली असं डॉक्टर अमरचं म्हणणं आहे. पण आमच्या पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट काही वेगळाच आहे. मी काय म्हणतोय हे तुझ्या लक्षात आलंच असेल. हे बघ, तिचं नेमकं काय झालं ते एकदा सांगून मोकळा हो. तिचा खून सुद्धा मीच केला. जेव्हा मला समजलं की माझं खरं रूप तिला कळलंय आणि ती मला सोडून आता निशांशी लग्न करणार आहे, मला हे पण माहित होतं की ती माझ्या बाळाची आई होणार आहे. मी त्या दिवशी तिला खूप शोधलं पण ती मला सापडत नव्हती. मी कावरा बावरा वेड्यासारखा तिला शोधत होतो. मी तर अंधळून कळलं की दर्शन आणि निशांत हिल पॉइंटला फिरायला गेलेत. हे ऐकून माझा माथाच फिरला. जरी माझे अनेक मुलींशी शारीरिक संबंध होते पण लग्न मात्र मी दर्शनाशीच करणार होतो, कारण ती मला इतर मुलींपेक्षा वेगळीच वाटली. माझं तिच्यावर खरं प्रेम होत. मी दर्शनाला दुसऱ्याची होताना बघू शकत नव्हतो. मग मी हिल पॉइंटवर धाव घेतली. दर्शना, तुला नाही का वाटत आपण लग्नानंतर हनीमूनला कुठे जावं? नाही नाही, असं कसं नाही अगं? तुला काही भावना आहेत का? नाही. हे बघ दर्शना, जे झालं ते झालं. आता आपण नवीन आयुष्याची सुरुवात करतोय. प्लीज माझ्यासाठी तरी खुश राहा. दर्शना, तू इथे काय करतेस? ह्याच्याबरोबर हा चांगला मुलगा नाहीये. चल, तुला बाबांना भेटवायचंय, आता उशीर नको, आपण लवकरच लग्न करूया. दूर हो माझ्या नजरेसमोरून. माझ्या आयुष्यात विष घालून मला नरकात ढकललं तरी तुझं मन भरलं नाही. मला तुझं तोंडी बघण्याची इच्छा नाहीये. तू वेडीस का दर्शना? याने तुला बहिकावलंय. चल चल म्हणतो ना, चल ना. सोड दिलो. शांतपणे मुकाट्याने इथून निघून जा. पुन्हा तिच्या वाटेला जाऊ नकोस, नाही तर कुत्र्यासारखा तुडवून दरीत फेकून देईन मी तुला. माझ्यावर कृपा कर, वाटल्यास तू माझा जीव घे, पण मला माझ्या दर्शनापासून दूर करू नकोस. मी मान्य करतो,
माझं चुकलं, मी पापी नीच आहे, पण मला फक्त एकच संधी दे, यानंतर मी तुझ्याशिवाय कोणा मुलीकडे बघणार सुद्धा नाही दर्शना। तुला कसं सांगू दर्शना, माझं तुझ्यावर किती प्रेम आहे। चल दर्शना चल। सॉर सॉरी मी तुझे हात जोडले, तुझी विनवणी केली, पण पण तू ऐकला नाहीस। अरे सोड त्याला प्लीज, प्लीज त्याला मारू नको, प्लीज सोड त्याला, प्लीज सोड त्याला, प्लीज प्लीज तुषार असं करू नको। त्याला मारून तुला काय मिळेल, उलट तूच माझ्यावर जाशील। त्याला क्षमा कर तुषार, आपण दोघं लग्न करून सुखाने संसार थाटू। तू खोटी आहेस, तू माझा घात केलायस, तू माझ्यावर अत्याचारही केलायस, तू माझ्या बाळाची आई होणार आहेस, ही गोष्ट माझ्यापासून का लपवलीस। माझं चुकलं, मी या मुलाचं वागणार नाही, पण प्लीज तू त्याला सोड आता। ठीक आहे सोडतो। तू म्हणाली होतीस ना तसंच केलं मी, आता आपल्या दोघांच्या आड कोणीही येणार नाही, मी योग्य तेच केलं ना। माणसा आता मी तुला फासावरच चढवणार का? का का असं केलंस तू? किती सुंदर स्वप्न बघितली होती मी, त्या स्वप्नांची राख रांगोळी केली आणि वरून मला फासावर चढवणार। खूप प्रेम करतो मी तुझ्यावर, खूप प्रेम करतो मी, पण मला क्षमा कर, याशिवाय दुसरा पर्याय नाही, मला क्षमा कर। दर्शना
दर्शन ची माया मी हिरावून घेतली. हा तुझं गैरसमज आहे रे. तुला माहिती मी दारू का पित होत होती. कारण डॉक्टरने मला सांगितलं होतं की मी आयुष्यात कधीच बाप होऊ शकणार नाही. आणि ही गोष्ट मी सगळ्यांपासून लपवून ठेवली कारण बाबांना कळलं असतं तर त्यांना खूप दुःख झालं असतं. तुषार अरे तुला जे इष्टात हवी होती ते तू मला सांगायचं होतंस. मी सगळी इच्छा तुला दिली असती. मला काही नको. तू माझ्यावर विश्वास ठेवला नाही. मी मात्र सख्या भावाची उणीव तुला कधीच भासू दिली नाही. लहानाचं मोठा केला, अंगा खांद्यावर खेळवला. काय करून बसलास तू? अरे स्वतःच्या आईचं खून केलंस तू. अरे माणूस नाहीयेस, राक्षस आहेस तू, राक्षस. दादा मी माणूस नाही. मी स्वतःच्या आईचा खून केला. माझ्यासारख्या राक्षसाला पाचची शिक्षा सुद्धा कमी आहे.